मित्रांनो छावणी मध्ये परत एकदा तुमचं स्वागत. माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो चावण किल्ला आहे आणि आता आपण त्या चावण किल्ल्यावरती जाणार आहोत. शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा त्याचं नाव प्रसन्नगड असं ठेवलं. मित्रांनो आम्ही आता दोस्ती संकुलातले सगळे चावण किल्ल्याचे दर्शन घ्यायला आलेलो आहे प्रसन्नगड. आज सगळेजण चालायला तर सुरुवात करतीलच. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बोल बजरंग बली की जय. आता प्रसन्नगडावरती जाण्यासाठी पायऱ्या गेलेल्या आहेत. पूर्वी पायऱ्या नव्हत्या. चावण किल्ल्यावरील हा भाग मात्र थोडासा कठीण आहे, पण तो कठीण भागसुद्धा तिथे रेलिंग लावून अतिशय सोपा करण्यात आलेला आहे. येथे थोडीशी तुम्हाला खबरदारी घेणं आवश्यक आहेच. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तो कठीण भाग चढून आल्यानंतर तुम्हाला अजून एक पायऱ्यांचा मार्ग लागतो आणि नंतर तुम्ही प्रवेशद्वारापाशी पोहोचता. प्रवेशद्वारापाशी आम्ही मग बराच वेळ आराम केला आणि मग पुढे परत चढायला सुरुवात केली. मित्रांनो हा भाग शूटिंग मुद्दामून केलेला आहे. ज्यांना ज्यांना गडसंवर्धन करायचं आहे तर गडसंवर्धन करताना जर एखादा वरचा भाग त्याला तडा गेला असेल तर तो कसा करावा हे बघण्यासाठी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आता जी तुम्ही तोफ बघताय ही खूप खाली होती, आता ती वरती आणून तिच्यासाठी असा हा तोफगडासुद्धा केलेला आहे. हे बघण्यास फार बरं वाटतं कारण मी आधी हा किल्ला बघितलेला आहे. आता आपण सदर बघणार आहोत. हे दगडात केलेलं मोठं भांडं आणि समोर तुम्हाला जी दिसतीये ती सदर.
सदरवरून आपण आता पुष्करणी बघायला जाणार आहोत, पण पुष्करणी बघण्याच्या आधी तुम्ही डाव्या बाजूला एक पाण्याचं मोठं टाकं आहे, आता त्या सुस्थितीत नाही आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा पिण्यालायक नाही आहे. तेथून तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला वाड्याचे अवशेष दिसतील. वाड्याचे अवशेष गेल्यानंतर पुढे तुम्हाला जायचं आहे. पुढे सरळ चालत राहिल्यावरती तुम्हाला उजव्या बाजूला वरती जायचं आहे. तिकडे चावंडा देवीचं मंदिर आहे, अतिशय सुरेख असं हे मंदिर आहे. थोडी चढाई करायला लागते आणि तुम्ही किल्ल्याच्या सर्वात उंच भागात. हर हर महादेव. मंदिराचं दर्शन घेऊन या. उत्कृष्ट मंदिर आहे. चामुंडा देवीचं दर्शन करून आल्यानंतर लगेच उजव्या हाताला एक पाण्याचं टाकं आहे. आत्ता मात्र ते संपूर्ण कोरडं झालेलं आहे आणि त्यात पाणीसुद्धा नाही आहे, त्यामुळे ते तुम्ही काही पिऊही शकत नाही. पाण्याच्या टाक्याच्या समोरच एक शौचकूप आहे. बाकीच्या किल्ल्यांमध्ये हे किल्ल्याच्या जी तटबंदी असते त्यामध्ये शौचकूप असतं, मात्र हे शौचकूप मात्र किल्ल्याच्या आतमध्ये आहे आणि अतिशय व्यवस्थितपणे बाहेर जाण्याचा मार्गसुद्धा तिथे केलेला आहे. हे सगळं हे मिस करतात ना. ही पुष्करणी आहे. ही पुष्करणी आहे. ही पुष्करणी आहे. मित्रांनो, आता ही आपण बघतो ही पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजे काय? एक बांधलेलं टाकं असतं आणि बाजूला आपल्या देवदेवतांच्या मूर्ती असतात. आता मी जातोय तो बाग आहे, तिथे देवदेवतांच्या मूर्ती असत. आत्ता फक्त गणेशरायाची मूर्ती तिथे आहे, त्यांचं दर्शन घेऊन मी पुढे आलो. मित्रांनो, अतिशय सुबक असं हे शंकराचं देऊळ आहे, परंतु अतिशय आता तुम्ही बघाल ह्याची अवस्था कशी झालेली आहे. जागोजागी त्याचे अवशेष पसरलेले आहेत. पुरातत्व खात्याने किंवा कोणत्या संस्थेनी येथे येऊन ते मंदिर परत उभं करावं आणि त्याचं ऐश्वर पुन्हा लोकांपुढे उभं करावं असं मला वाटतं. मित्रांनो, मी तुम्हाला ही पुष्करणी परत परत दाखवतोय, पण ही पुष्करणी तेवढीच सुंदर आहे आणि चावण किल्ल्यावरती आल्यावरती तुम्ही तिला त्याचे महत्त्व इथे तिला भेट दिल्यानंतरच कळेल.
पुष्करणी म्हणजे सांगा परत, हात पकडा विनाश, पुष्करणीचं महत्व सांगा. वाकू नका तुम्ही, तिकडे जोर नका देऊ, आम्हाला पण घेऊन जाऊन शंकराची पिंडावर एंड करा, पिंडावर एंड करा, चला जा पुढे, वरती जा पिंडावर एंड करा. और खुद को भी लो, एंड में खुद को लो, एंड में खुद को भी लो. प्रसन्नगड किंवा चावणगड या किल्ल्यावरील सर्वात सुंदर अशी वास्तू म्हणजे पाण्याचे सप्तटाके, त्या दिशेने आता आपण चाललेलो आहोत. तुम्ही सप्तटाकी बघताच एवढी मोठी टाकी कशी इथे बांधली असतील याचाच विचार तुम्ही करता. अतिशय मुबलक असा पाण्याचा पुरवठा या किल्ल्यावरती आहे. पाण्यात उतरण्यासाठी एका बाजूनी पायऱ्यांचा मार्गसुद्धा आहे आणि वरती गणेशाची शिल्पसुद्धा आहे. येथून तुम्ही येऊन पाणी भरू शकता. आत्ता मात्र पाण्याची अवस्था थोडी बिकटच आहे. आता आपण ते पाण्याचं टाकं संपूर्ण कसं आहे हे बघणार आहोत. महेश खालती गेलेला आहे, महेश दिसतच असेल तुम्हाला, तो तेथून बघतोय. तेथून पुढे गेल्यानंतर आता आपण हा पाण्याचा साठा केवढा विशाल आहे ते बघतोय. तुम्ही विचार करा त्या काळात हे पाण्याची टाकं कसं खोदलं असेल आणि त्याला किती परिश्रम लागले असतील. एक तसं म्हटलं तर मोठा तलावच आहे आणि तो वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला गेलेला आहे असं वाटतं. वरून जाताना मात्र थोडी खबरदारी घेतली पाहिजे. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी ते येथून जाऊच नये. तेथून पुढे गेल्यानंतर खालच्या बाजूला काही गुहा आहेत, आपण त्या दिशेने आता चाललेलो आहे. आता रेलिंग लावून सुरक्षितता वाढवलेली आहे, पण ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या मात्र पूर्वीच्या काळातीलच आहेत. खूप माणसांची इथे राहण्याची सोय होते. तुम्ही जर तिथे आलात तर तुम्हाला कळेलच, पण गुहेंमधील सुद्धा काही भाग तुटलेला आहे. तिथे मात्र कोणी राहण्याचा प्रयत्न करू नका, पण बाकीच्या गुहा ज्या आहेत येथे मात्र तुम्ही रात्री राहू शकता. अतिशय चांगली व्यवस्था तुमची रात्री राहण्याची या गुहेमध्ये होऊ शकते. मित्रांनो, परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे.
आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण गडाच्या खाली उतरायला सुरुवात करतोय. उतरताना सुद्धा सावधगिरी घेणे अतिशय आवश्यक असं आहे. मित्रांनो, प्रसन्नगडाचं दर्शन झाल्यानंतर तेथून 5 किलोमीटर अंतरावरती कुकडेश्वर मंदिर आहे. आता तुम्ही बघताय समोर किती घाण आहे या भागामध्ये. आपला परिसर आपण कसा स्वच्छ ठेवायला पाहिजे हे आपणच शिकायला पाहिजे. मी आधी जेव्हा कुकडेश्वर मंदिरावरती आलो होतो बघायला, दर्शन घ्यायला, तेव्हा मात्र त्याचे सुटसुटीत भाग केलेले होते. पण आता ते मंदिर एकत्र जुळून अतिशय सुंदर असं करण्यात आलेलं आहे. प्रसन्नगडाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही कुकडेश्वर या हेमाडपंथी देवळाचं, शंकराचं दर्शन हे घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, छावणीमधील हा चावण किल्ल्याचा आणि कुकडेश्वराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवावे. आवडला असेल तर लाईक करावे, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करावे आणि हो, निसर्गाची काळजी ही घेतलीच पाहिजे. निसर्गातील पुरातत्व जेवढ्या वास्तू आहेत त्यांची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.